नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वरी विदर्भ बायस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज 20 तारीख आहे आणि 20 तारखेला मी तुमच्यासोबत प्रेझेंट आहे की नाही. सो तुमच्यासाठी मी आजपासनं सगळे नवनवीन अपडेट्स घेऊन आलेली आहे. प्रॅक्टिस सेशन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लावायचंच आहे. आणि प्रॅक्टिस सेशनमध्ये तुम्हाला दाखवते मी की गट ब गट कचं प्रिव्हियस इयर पूर्वपरीक्षेला आलेले सगळे क्वेश्चन आपण सगळे लावून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला असं क्रीम क्रीम देते आहे तेवढंच तुम्हाला करून जायचं आहे परीक्षेला. म्हणजे तुम्हाला रिपीटेडली कंटिन्युअसली प्रॅक्टिस करा सगळेजण सांगत असतात, ती प्रॅक्टिसच आपण करून घेतोय. म्हणजे काय करणार आहे, तुमचं बेसिक क्लिअर झालं, तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले, तुमचे क्वेश्चन लावून झाले, आता फक्त तुम्हाला रिव्हिजन करायची आहे माझ्यासोबत. रिव्हिजन इट्स अ व्हेरी मस्ट. हे सगळं आणि सगळं क्वेश्चन पूर्वपरीक्षेचेच घेऊन आलेले आहे मी, दुसरे अदर कुठलेच आणले नाही आहे, फक्त पूर्वपरीक्षा गट ब गट कचे. आणि त्याच्यावरतीच आपण भरपूर प्रॅक्टिस करून घेणार आहे. आणि याच्या पलीकडे तुम्हाला आणखीन काही क्वेश्चन आहे आपल्या नोट्समध्ये, ते पण लावून घ्यायचे आहे. पण हे खूप जास्त इम्पॉर्टंट, सगळं क्रीम क्रीम उचलून याच्यामध्ये टाकलं आहे मी. ठीक आहे, चला मग पटापट चालू करू आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आताच सांगून देते की मॅडम फक्त आन्सर सांगा पुढं जाऊ आपण, हां मी असं करणार नाही, बिलकुल नाही. कारण की तुम्हाला कन्सेप्ट आलेच पाहिजे, सगळं बेसिक क्लिअर झालंच पाहिजे, रिकॉल झालं पाहिजे, रिव्हिजन झाली पाहिजे आणि प्रॅक्टिस झाली पाहिजे. रिव्हिजन रिकॉलिंग प्रॅक्टिस, इट्स अ मोटो फॉर दॅट वन सेशन. ओके चलो आगे जाएंगे. मला सांगा, जेव्हा जेव्हा क्वेश्चन पडतो तेव्हा मी काय सांगत असते रे बेटा तुम्हाला, की सगळ्यात पहिले कुठलाही क्वेश्चन येऊ पटकन काय करायचं, डायरेक्शन वाला चार्ट करायचा. ओके, म्हणजे क्वेश्चन कसाही आला तरी माझं चुकणार नाही. ओके, आणि एक गोष्ट महत्त्वाची सांगितली होती की जेव्हा जेव्हा माझ्या याच्यामध्ये कुठलाही नाव असेल तर त्याच्यामध्ये मी काय करेल, स्वतःला झूम करेल. आणि जर मला सपोज ही डायरेक्शन दाखवली आहे तर त्याच्यामध्ये मी स्वतःला या डायरेक्शनला झूम करेल. हे सगळ्या गोष्टी मी क्लिअर करून दिलेल्या आहे. ओके चलो मी तुम्हाला सांगते, पटकन काढून देऊ आपण. उपरवाली उत्तर दिशा होती आणि सेम अपोजिट दक्षिण दिशा होती आहे. यस बेटा यस, मला सांगा याच्या पूर्व दिशा होती आहे आणि इकडे पश्चिम झालं. हे सगळ्या डायरेक्शन मी तुम्हाला शिकवलं आहे. 2 सेकंद लागतात पण क्वेश्चन चुकत नाही. 2 सेकंद वाया घालवायचे, काढून घ्यायचं पटकन. झालं, श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. मला सांगा उपरवाली उत्तर दिशा होतीये आणि इथे उभा आहे आणि तो कुठे जातो आहे, उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो. मला सांगा या डायरेक्शनला वळतो आणि किती किलोमीटर प्रवास करतो बेटा, असं तुम्ही लिहिणार का? नाही, मॅडमने तुम्हाला काय सांगितलेलं आहे, कीवर्ड सांगितले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टी आहे पण चुकायचं नाही आहे. आणखीन सांगितलं होतं जेव्हा जेव्हा क्वेश्चनमध्ये किलोमीटर देणार किंवा तेव्हा काय देणार, मीटर देणार, तर तुम्ही काय मारायचं, स्किप मारायचं, बिलकुल लिहायचं नाही, अजिबात नाही. ओके का बरं, कारण की याच्यामध्ये लिहिण्यामध्ये फार वेळ चाला जातो. 2-2 सेकंद आपल्यासाठी 2 सेकंद देऊ शकतो का आपण, नाही. म्हणून मी काय करेल, याला स्किप करणार आहे आणि तुम्हालाही काय करायला सांगितलं आहे मी, स्किप करायला. म्हणजे किलोमीटर वगैरे लिहायचं का बेटा, नो, डायरेक्टली फक्त काय लिहिणार मी, 30च लिहिणार. एवढं लिहिलं मी पुढे जाईल. ठीक आहे, आता तो उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो. आता मला सांगा या पॉईंटला आलेली आहे. ओके झाले, लिहिलेलं आहे आपण. ओके नंतर तो डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर प्रवास करतो. मला सांगा या पॉईंटला आल्यावरती डावीकडे, मग मी काय करते आहे, स्वतःला इथे अजून करते. माझ्या डायरेक्शन्सकडे लक्ष द्या, ही कुठली आहे माझी डावी डायरेक्शन, ही कुठली आहे माझी उजवी डायरेक्शन. आता वळतो कुठे आहे, डाव्या डायरेक्शनला, मग इकडेच वळणार. आणि कसा वळणार, 20 किलोमीटरवरती, पटकन 20च लिहायचे. किलोमीटर लिहिणार का, नो. झालं, आता मला बघायचं पुढचं, पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतो. आता या डायरेक्शनला आल्यावरती बिंदूकडे लक्ष द्या, इकडे आले की नाही, उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतो. या साईडला 40 किलोमीटर चला, 40 किलोमीटर घेऊन जाते मी तुम्हाला. झालं, यस, पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो. मला सांगा या पॉईंटला आल्यावरती बेटा उजवीकडे वळतो, म्हणजे उजवी साईड कुठली, ही वाली उजवी साईड, ही वाली डावी साईड, इकडे वळणार की नाही तो. चला, आणि किती वळतो, 35 किलोमीटर. आणखीन एक समांतरचा कन्सेप्ट मी इथेच समजून सांगणार आहे, पुढे मी जसं जसं येईल तसं तसं सांगणारच आहे तुम्हाला. पण आपल्याला फक्त आणि फक्त कन्सेप्ट पण रिकॉल करायचे, ठीक आहे ना. चला, समांतरचा कन्सेप्ट काय सांगितलं होतं मी तुम्हाला, जेव्हा जेव्हा माझी डायरेक्शन ही बघा, ही किती आहे मला, 20 आहे. याच्यासोबतची कशी, याच्यासोबतची
म्हणजे इथपासून तर इथपर्यंत पण किती किती असणार, वीसच असणार, ही वीस तर ही पण वीसच. आणखीन बघा याच्यामध्ये समांतरचा कन्सेप्ट सांगते मी, इथून तर इथपर्यंत माझी किती आहे 40, म्हणून इथपासून तर इथपर्यंत किती असणार बेटा माझी 40. यस यस. मग मला सांगा, मला सांगा आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते, इथून इथपर्यंत मला किती भेटली 20 भेटली, इथून इथपर्यंत मला किती आहे 35 आहे आहे माझ्याकडे. मग मला सांगा मला इथपासून तर इथपर्यंत पाहिजे आहे ना, मग मी काढू शकते मला इतकं किती आहे 35, ही किती आहे 20, म्हणजे माझ्याकडे उरलेलं एवढं डिस्टन्स मी काढू शकते. हो किती असणार माझं 35 - 20 केले, करा पटकन 35 - 20 केले तर आन्सर ऑप्शन किती येणार बेटा 15. या छोट्या छोट्या गोष्टी आहे, रिकॉल करून देते आहे, परीक्षेमध्ये तुम्ही चुकायला नको. कुठेही टफ क्वेश्चन आला तरी तुम्ही थेट लावला पाहिजे, पटकन लावला पाहिजे. सिंपल क्वेश्चन आहे, 2 सेकंदात आन्सर ऑप्शन करून आपण पुढं गेलो असतो, पण तो आपला मोठोच नाही आहे. रिकॉलिंग, रिव्हिजन अँड प्रॅक्टिस. चलो तुम्हाला समजलं समांतरमध्ये डिस्टन्स कसं काढलं हे समजलं तुम्हाला, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट्स व्हेरी जेन्युइन. ओके चला पटापट पुढे पुढे बघू आपण. आता मला विचारलं का या क्वेश्चनमध्ये, तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे हे मला सांगितले पाहिजे आहे. तर मला सांगा या ही डायरेक्शन कुठली आहे बेटा, प्रवास करतो, आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे. आता मला सांगा या डायरेक्शनला, या डायरेक्शनला कुठल्या डायरेक्शनला आहे त्याचं तोंड, दक्षिण डायरेक्शनला. कुठल्या डायरेक्शनला आहे, दक्षिण डायरेक्शनला. मग मला आता आन्सर ऑप्शन काय असेल, दक्षिण. आणखीन एक कन्सेप्ट सांगते मी तुम्हाला, ओके म्हणजे मी तुम्हाला कन्सेप्ट लावून घेते बेटा. इथे सांगितलेलं आहे की तर आता त्याचं तोंड दक्षिण डायरेक्शनला आहे. आणखीन एक क्वेश्चनमध्ये विचारतो तर मला क्वेश्चन काय झालेला आहे, इथे फिनिश आला, इथे फिनिश झालं ना, इथपर्यंत आलेलं आहे. सुरुवातीपासूनचे डायरेक्शनला कुठे आहे, म्हणजे काय विचारतो की सुरुवातीपासून आता त्याचे तोंड, आता तो म्हणजे कोण श्रीकांत सुरुवातीपासून कुठल्या डायरेक्शनला आहे, कोणत्या दिशेला आहे. मग असं जर क्वेश्चन विचारला सुरुवातीपासून म्हणजे स्टार्टिंग पॉईंटपासून, हा लक्षात घ्या हा कुठला आहे स्टार्टिंग पॉईंट, ओके हा कुठला आहे स्टार्टिंग पॉईंट, आणि हा कुठला आहे एंडिंग पॉईंट, म्हणजे त्याच्या सुरुवातीपासून तो कुठल्या डायरेक्शनला आहे असं जर मला विचारलं तर मग ही कुठली डायरेक्शन येणार माझी, सांगा पटकन. याच्यासाठी काय मी शिकवलं होतं तुम्हाला, पोट डायरेक्शन शिकवलं होतं. पटकन एक रिवाईज करून घेऊ आपण त्याच्यामध्ये. बघा पटकन, वानर इकडे आला नाही, वानर इकडे आला नाही, ओके. मग मला सांगा ही डायरेक्शन कुठली आहे, ऑन दॅट डायरेक्शन विचारलेलं नाही आहे आपल्याला परीक्षेमध्ये, पण मी तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून देते आहे. इथून थेट परीक्षेमध्ये उचलून जरी गेले ना तुम्ही, थेट आन्सर ऑप्शन लावून टाका तुम्ही, आता याच्यानंतर तुम्हाला रिवाईज करायची पण नीड नाही, ठीक आहे ना. चला ही डायरेक्शन कुठली आहे, आग्नेय, ही कुठली आहे आग्नेय. मग ही कुठली असेल, मग अशा वेळेस आन्सर ऑप्शन पण आपलं दक्षिण आलेलं आहे. पण सुरुवातीपासून जर मला विचारलं असतं सुरुवातीपासूनचं, तर मग मला आन्सर ऑप्शन आग्नेय मारावं लागलं असतं, पण तसं विचारलं का नाही. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आता त्याचे तोंड कुठच्या दिशेने आहे, आता दक्षिण दिशेला आहे, पण सुरुवातीपासून आग्नेय असतं. सगळे कन्सेप्ट समजले, समांतरचा कन्सेप्ट मी समजून सांगितला, त्याच्यानंतर मी तुम्हाला डायरेक्शनच्या सगळं सांगितलं, त्याच्यानंतर मी तुम्हाला ह्या डायरेक्शन चार्ट सांगितला. इट्स इनफ, एवढंच ठीक आहे तुमच्यासाठी, ओके. क्वेश्चन 2 सेकंदातच झाला पाहिजे सगळ्यांचं सॉर्ट आउट करून. इट्स अ व्हेरी सिम्पल कन्सेप्ट सांगते मी तुम्हाला, ठीक आहे ना, म्हणून मला वेळ लागतो आहे. प्रॅक्टिस अशीच असते तुमची. प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. उपरवाली उत्तर सेम दक्षिण से पूर्व से पश्चिम झालं. आता मला पाहिजे प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. आता बघा उत्तर डायरेक्शनला किती किलोमीटर प्रवास केला, 8 किलोमीटर प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. मला सांगा, मला सांगा या डायरेक्शनपासून कुठे गेला तो, हे बघा उजवी साईड, हे बघा उजवी साईड 5 किलोमीटर. मी तुम्हाला असं पिक्चर मेमरी का बरं सांगताय, कारण की तुम्हाला परीक्षेमध्ये आठवलं पाहिजे की इथं आपल्याला स्वतःलाच ठेवायचं आहे. डाव्या साईड उजव्या साईडमध्ये कन्फ्युजन अजिबात नसलं पाहिजे तुम्हाला. कोणाला काही येत जरी नसलं ना तरी त्याला यायला पाहिजे, ओके. सो उजवीकडे वळून 5 किलोमीटर. मला सांगा आता उजव्या साईडला वळला आणि 5 किलोमीटर लिहिणार का तुम्ही, हां बिलकुल नाही. चला नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर प्रवास केला त्यानं. काय उजवीकडे वळला, आता या पॉईंटपासून उजवी साईड कुठली आहे बाबा, ही आहे, ही कुठली आहे माझी उजवी साईड. चला पटकन वळलो आणि 4 किलोमीटर गेलो. किती 4,
थोडंसं ना याला एक्सटेंड करून देते म्हणजे तुम्हाला काहीच इश्यू जाणार नाही. येस चलो हो गया. हां आता मला सांगितलेलं आहे आता नंतर तो पूर्वेकडे 3 किलोमीटर गेला. पूर्व डायरेक्शन कुठली आहे? ही आहे. मग पूर्व डायरेक्शनला 3 किलोमीटर इकडे करू मी पटकन. येस येस पटकन झालं 3. आता मला याच्यामध्ये समांतरचं कन्सेप्ट लावायची आहे. पायथागोरसचा थेरम मला लावायचा आहे. सगळे बेसिक क्लिअर केलेले आहे. रिव्हिजन कशी करायची ते सांगते तुम्हाला. ओके शेवटी तो डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर प्रवास केला. आता तो कुठे गेलेला आहे? डावीकडे वळला बेटा. मला सांगा या पॉईंटपासून ही कुठली आहे माझी? उजवी साईड आहे. मी कुठे बघते? थेट बघते. ही उजवी साईड आहे. ही कुठे आहे? डावी. मग डावीकडे किती येणार? 2 येणार. किती येणार? 2 येणार. लिहू मी 2. हां चलो हो गया. आता मला समांतरचे कन्सेप्टचे बेसिक्स इथे लावते मी. उचलून लावा पटकन. बघा मला सांगा इथून इथपर्यंत किती डिस्टन्स आहे बेटा? 4 आहे. मग इथून तर इथपर्यंत डिस्टन्स किती असणार? 4च असेल की नाही? फक्त इथून तर इथपर्यंत. हां मला हे वाला डिस्टन्स किती दिलेलं आहे या पॉईंटपासनं? तर या पॉईंटपर्यंत मला किती दिलेलं आहे? 8 दिलेलं आहे. पण मला आता सांगा, मला आता याच्यामध्ये सांगा, एवढं डिस्टन्स मला 4 दिलं, एवढं डिस्टन्स मला 8 दिलं, मग मी एवढं डिस्टन्स बेटा काढू शकते का रे? एवढं डिस्टन्स काढू शकते का? हो इथे 4 आहे. 8 - 4 करू मी म्हणजे मला इथे डिस्टन्स किती भेटेल? 4. एवढं डिस्टन्स किती भेटेल? 4. हे 4, हे पण 4, 8 आलं. हे सर कन्सेप्ट तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचे होतं. म्हणजे काही जण असतात की ज्यांना खूप नीड असते याची बेटा, म्हणून सांगते मी तुम्हाला. चला कन्सेप्ट लावा पटापट. आता मला विचारलं काय आहे, त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? त्याच्या घरापासून किती किलोमीटर विचारलं की नाही? पहिलेच मी सांगितलं, तुम्हाला अगवा केलं होतं. काय केलं होतं? हां तर म्हणजे त्याच्या घरापासून काय केलं? त्याच्या हे काय आहे, घरापासून तर एंडिंग पॉईंटपर्यंत. आता मला असं डिस्टन्स काढायचं आहे. कसं काढायचं आहे? असं मला डिस्टन्स काढायचं आहे. एवढं डिस्टन्स मला काढायचं आहे स्टार्टिंग पॉईंट एंडिंग पॉईंटपर्यंत. हां तर मला एवढं काढायचं ना. तर बघा काढते मी पटकन. मला सांगा मी याला आता एक्सटेंड करू, याला मी एक्सटेंड करू. येस मला इथे आता पायथागोरसचा थेरम लावायचा आहे. आता याला मी काय करते आहे आता? काय पायथागोरसचा थेरम लावू शकते का मी? हो. आता मला सांगा समांतर रेषेचा कन्सेप्ट पटापट उचलून लावा. हे किती आहे बेटा? 4 आहे. किती आहे याचं इथून तर इथपर्यंत डिस्टन्स? 4 आहे. मग इथून तर इथपर्यंत डिस्टन्स किती असणार? 4च असणार. इथून सेम घेऊन गेली मी इथे. झालं. मला सांगा इथून तर इथपर्यंत जे डिस्टन्स 3 आहे, मग इथून तर इथपर्यंतचं डिस्टन्स किती असणार बेटा? 3च असणार. ओके हां मला सांगा इथपर्यंत 5 आहे. तर मला सांगा इथून जर मी एवढं डायरेक्शन दाखवलं, हे पण किती असेल? 5च असेल. इथून इथपर्यंत खाली घेऊन येते मी. इथून इथपर्यंत खाली घेऊन आली, किती असेल बेटा माझं? 5च असेल. ओके हे 5, हे 5 आणि हे 5 झालं. म्हणजे याचं मला टोटल डिस्टन्स किती असेल? बघा इथून तर इथपर्यंतचं मला डिस्टन्स किती भेटेल मग? मला सांगा 5 + 3 + 3 = 8. ओके किती आहे माझं कडे डिस्टन्स? 8. आणि या दोघांची ॲडिशनमध्ये मला किती भेटेल? 6. ओके हे 6 आणि हे 8. आता मला पायथागोरसचं थेरम लावायला, इट्स अ व्हेरी सिम्पल सिम्पल वन. ओके चला लावू मी पटकन. हां कसा मी लावू? पटकन मी लावू. पटकन लावा. इथे पायथागोरसचं थेरम मला अप्लाय करायचं आहे. मग मी तुम्हाला हे रफ करून देते, याचं आपल्याला काम नाही आहे. मग मी इथे पायथागोरसचं थेरम लावू. मला सांगा, आता मला सांगा समांतर रेषेचं काय करायचं होतं आपल्याला? म्हणजे त्याचं वर्ग करायचा होता. 8चा वर्ग करायचा आहे आणि इथे 6चा वर्ग करायचा आहे. ओके मग मी इथे लिहिलं असतं तर गिचरमाचर झालेलं असतं. या डायरेक्शनला इथे लिहिलं असतं तर मी गिचरमाचर झालं असतं, म्हणून इथे लिहून देते 8 × 8 = 64. 6चा वर्ग करा, 6 × 6 = 36. या दोघांची ॲडिशन केली 100. आन्सर ऑप्शन 10 किलोमीटर. ओके आन्सर ऑप्शन 10 किलोमीटर कुठे आहे रे बाबा? येस भेटलं आन्सर ऑप्शन 3. आलं की नाही? पटकन आलं. ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला शिकवती आहे रिकॉलिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. नाहीतर आपण 2 ते 5 सेकंदमध्ये झालं असतं क्वेश्चन. 2-5 नाही, याला लागतील 20-20 सेकंद लागतील तुम्हाला सॉल्व्ह करायला. पण तुमचं काय झालं पाहिजे? प्रॅक्टिस झालं पाहिजे. म्हणून बेटा तुम्हाला एवढं सगळ्यात जास्तीच्या गोष्टी मी सांगते, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके तुम्हाला हे परीक्षेला थेट आठवलं पाहिजे ना, म्हणून मी तसं प्रॅक्टिस करून घेते. नाहीतर आपण पटकन आला क्वेश्चन केला सॉल्व. चला पुढं. राम आणि श्याम दोघेही ए बिंदूपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहे. मला सांगा ए पॉईंटपासून राम आणि श्याम, इकडे गेला राम इकडे गेला श्याम. हे बघा राम आहे
आणि हा आहे श्याम, झालं? हां, तर ए बिंदूपासून राम 3 मीटरवर, मला सांगा ए बिंदूपासून राम 3 मीटरवरती, म्हणजे इथून इथपर्यंत काय आहे 3 मीटरवरती गेला या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत, व श्याम 4 मीटर चालला, मला सांगा या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत किती, 4 मीटर, झालं? एवढं झालं. आता मला सांगा त्यानंतर राम डावीकडे वळून 4 किलोमीटर चालला, काय सांगितलेलं मला, 4 मीटर, सॉरी किलोमीटर नाही मीटर, डावीकडे राम. आता या पॉईंटला आल्यावरती बघा, ही कुठली आहे उजवी, ही कुठली आहे डावी. आता डावीकडे किती वरती गेला मग तो बेटा, 4 गेला. लिहू मी इथे 4, यस लिहिलं. आता मला सांगा श्यामसुद्धा डावीकडे वळून 8.5 मीटर चालला, म्हणजे या साईडला. आता मी काय करते आहे, या पॉईंटला येते, या पॉईंटला मी इथं बघते आहे, डावी साईड कुठली येणार माझी, आता बघा ही वाली येणार, वरती येणार का, नो. म्हणून मी सांगितलं की या श्यामच्या जागी रामच्या जागी स्वतःला ठेवून बघायचं, कधीच चुकणार नाही तुम्ही. मग या साईडला जाऊ मी खाली, यस, आणि किती वळणार आहे, 5 मीटर, 5 मीटर, चला खाली पटकन, आणि 5 मीटर झालं, यस यस इट्स अ राईट वन. चला आता मला विचारलं काय आहे त्यांच्यामधील अंतर किती, आता त्यांच्यामधील अंतर किती, म्हणजे या पॉईंटपासून तर मला या पॉईंटपर्यंत डिस्टन्स पाहिजे आहे, आता मला परपेंडिक्युलर. चला आता मी तुम्हाला पायथागोरसचा थेरम कसा लावायचा, आन्सर ऑप्शन कसं काढायचं, पॉईंटमध्ये कसं काढायचं, आणि ट्रिक्स कशी वापरायची सांगणार आहे सगळ्या गोष्टी. याचं मला काम नाही, याचं मला काम नाही. चलो मग मी काय करते, ह्या सिम्पल गोष्टी आहे ना, तर मी करते फक्त आणि फक्त कॅल्क्युलेशनकडे लक्ष द्या माझ्या, ओके. मी काय करते, सगळ्यात पहिले याला हाती घेते, याला. मग मी इथे पायथागोरसचा थेरम लावू का, हो. मला सांगा ही डायरेक्शन किती आहे, 3 आहे, किती आहे, 3 आहे. मग मी इथं 3चा वर्ग करू का, हो. ही काय, ही किती आहे, माझ्याकडे 4 आहे, मी काय करते 4चा वर्ग. लक्षात घ्या, लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 3 3 9, 4 4 16, आन्सर ऑप्शन 25, म्हणजे इथे काय येणार माझ्याकडे 5 आलं. मला फक्त आणि फक्त इथून इथपर्यंतचं डिस्टन्स मी काय करते इथे रफ करून देते, ओके थांबा एकच मिनटं. इथे मला किती आलेलं आहे, एवढं माझ्याकडे 5 आलं, कुठून कुठपर्यंत त्याचं डिस्टन्स एवढं. आता मला काय करायचं आहे, या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत मला काढायचं आहे, हो की नाही. आता इथलं इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट, कसं काढणार मी, आणि मला पॉईंटमध्ये कॅल्क्युलेशन करायचं नाही आहे, ट्रिक्स वापरायचे आहेत, ओके. कसं वापरणार मी, तर याच्यामध्ये मी आता पायथागोरसचा थेरम लावते, बघा 5चा वर्ग करते, आणि मला काय करावं लागणार आहे, 4चा वर्ग, ओके. मी इथेच कॅल्क्युलेशन लिहून घेते याचं, 5चा वर्ग अधिक किती आहे माझ्याकडे, 4चा वर्ग. मला सांगा 5चा वर्ग किती येणार बेटा, 5 5 25, 4 4 किती येणार, 16. मला आन्सर ऑप्शनमध्ये किती भेटलं इथे, 30 30 सॉरी, इथे बघा 5 अधिक 6 माझ्याकडे किती येणार, 5 अधिक 6 11, इथे किती येणार माझ्याकडे, 41 आले माझ्याकडे. सगळ्या गोष्टी माझ्याकडे प्रॉपरली आलेल्या आहे, आत्ता लक्षात घ्या, इथे लक्षात घ्या कसं काढायचं आन्सर ऑप्शन. मला सांगा याच्यामध्ये मी तुम्हाला इथे इथे सांगते पटकन, 6चा जर मी वर्ग केला, 6 6 किती येतात माझ्याकडे, 36. इथे आन्सर ऑप्शनमध्ये मला किती लिहिलेलं आहे, 49, ओके. आता मला सांगा 7चा मला वर्ग जर म्हटला तर मला आन्सर ऑप्शन 7 7 किती येतात, 49, 7 7 49, आणि माझी जी व्हॅल्यू आलेली आहे 25 अधिक 16, 25 अधिक 16 किती आहे माझ्याकडे, 41, ओके. मग ही 41 जी संख्या आहे या दोघांच्या कशी आहे, मधात, कशी आहे माझी, या दोघांच्या मधात आहे. मग मला सांगा मग माझं आन्सर ऑप्शन पण या दोघांच्या मधात येईल की नाही, लक्षात घ्या गोष्ट, 6च्या आणि 7च्या मधात येईल की नाही, म्हणजे माझं आन्सर ऑप्शन याच्यामध्ये, याचं आन्सर ऑप्शन 6 पॉईंट समथिंग येईल. मी 7 पॉईंट म्हणू शकते का, नाही. मला 7चा वर्ग 49 दिलेला आहे, इथे 41च आहे, मी 6चा वर्ग म्हणू शकते का, नाही. 6च्या पुढे येणार, 7 येणार का, नाही, 7च्या मागे येणार. मग मी 6 पॉईंट समथिंग म्हणू शकते, यस. मग समथिंग मला माहीत नाही, मला काढायचं पण नाही, मला बघायचं पण नाही, मला आन्सर ऑप्शन पाहिजे. चलो मग मी काय करेल, या 5ला आणि या 6ला ॲडिशन करेल, ओके. चला मी आन्सर ऑप्शन इथे लिहू, इथे सांगते मी तुम्हाला पटकन समथिंग कसं लिहायचं.
इथे बघा, इथे काय करणार मी, 6 पॉइंट काय येणार माझं, काहीतरी आंसर ऑप्शन येणार 6 पॉइंट समथिंग समथिंग. इथे काय आलं माझं 5, इथे काय आलं इथून एवढ्याचं 6 पॉइंट कितीतरी. मग या दोघांची मी ॲडिशन केली, 5 अधिक 6 पॉइंट काहीतरी, म्हणजे माझं आन्सर ऑप्शन येणार याच्यामध्ये 11 पॉइंट काहीतरी, समथिंग समथिंग. ओके, समथिंग समथिंग. मग मला सांगा आन्सर ऑप्शन 19.5 आहे का रे बाबा, ना. 10 आहे का, नो. 16 आहे का, नो. 11.40 आहे का, हो. चला, 11 पॉइंटमध्ये समथिंग समथिंग मला माहीत नाही, पण इथे 40 दिले म्हणजे आन्सर ऑप्शन 4 इज द राईट वन. ही मेथड वापरायची आहे. इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन नाही मॅडम, माझ्याकडे तर कॅल्सी नाही, आन्सर ऑप्शन कसं काढू. अरे बाबा, तुला माहिती आहे की 6 वर्ग 36 येतो, 7 वर्ग किती येतो, 49 येतो. मग त्या दोघांच्या मधातच असेल 6 पॉइंट समथिंग समथिंग. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं माझ्यासाठी मस्ट होत्या, म्हणून मी तुमचे लावून घेत आहे क्वेश्चन, आणि त्याच्यामध्ये भरपूर काही सांगत आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम. चला, आता याला बघू आपण. हा पण होता पूर्वचा होता. ओके, चलो. एक नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते, मला माहिती आहे ही पटकन दाखवते मी तुम्हाला. दक्षिण डायरेक्शन आहे, उत्तर डायरेक्शन आहे, ही आहे पूर्व, ही आहे पश्चिम. उत्तरेकडून दक्षिणेला वाहते, ऑन दॅट डायरेक्शन आली, यस. या मार्गात ती डावीकडे वळते, चला. व टेकडीभोवती अर्धवर्तुळ करते, मला सांगा अर्धवर्तुळ करते. इथे काय आहे, टेकडी असणार, मग अर्धवर्तुळ टेकडी असणार. आली माझी टेकडी अर्धवर्तुळ, म्हणजे ही कशी असणार, नदी ऑन दॅट डायरेक्शन येणार आणि अर्धवर्तुळ अशी फिरणार, इथपर्यंत येणार. ठीक आहे, चला. आणि डावीकडे काटकोन करून वळू लागते आणि वाहू लागते. मग मला सांगा, या डायरेक्शनला आल्यावरती, या पॉईंटला आल्यावरती ही डायरेक्शन कुठली आहे बाबा माझी, डावी. ही कुठली आहे, उजवी. मग डाव्या साईडला काटकोनात वळते, म्हणजे या साईडला वळणार मी, इटा डाव्या साईडला, डाव्या साईडला मी हातवारे का करते हे इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, या ठिकाणी नदी कोणत्या दिशेला वाहत असेल. आता ही डायरेक्शन कुठली आहे, दक्षिण. मग आन्सर ऑप्शन इट्स अ दक्षिण, आलं आन्सर ऑप्शन. चला पुढे जाऊ आपण, याला चेक करूया. आता पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण खूपच सोपी सोपी आहे, यस. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत जाते, या साईडला किती किलोमीटर चालत जाते, ते 10 किलोमीटर झालं. त्यानंतर वरून दक्षिणेला 2 किलोमीटर गेला. आता मला सांगा, त्यानंतर वरून दक्षिणेला 2 किलोमीटर गेला. आता दक्षिण डायरेक्शन आहे, दक्षिणेला किती गेला रे बाबा तो, 2 किलोमीटर झालं. चला, पुन्हा तो वरून पूर्वेला 2 किलोमीटर गेला, पूर्व डायरेक्शनला. आता पूर्व डायरेक्शनला इकडे, ओके, पूर्व डायरेक्शनला किती किलोमीटर, 2 किलोमीटर गेला, झालं. त्यानंतर तो वळून उत्तरेकडे 7 किलोमीटर गेला. आता उत्तर डायरेक्शन कुठे असणार आहे, वरती. उत्तर डायरेक्शन वरती, आणि किती गेला तो, 7. मला सांगा, इथून इथपर्यंत किती होती, 2, म्हणून इथपर्यंत, इथून इथपर्यंत पण किती असणार, 2 असणार. आणि पूर्ण किती आहे, 7 आहे. कुठपर्यंत, इथून इथपर्यंत 7 आहे. मग इथून तर इथपर्यंत किती असणार डिस्टन्स माझ्याकडे, 7 - 2 केले, माझ्याकडे आन्सर ऑप्शन येणार 5. आलं, आलं. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून तो सध्याच्या स्थितीत स्थानापर्यंतचे अंतर, म्हणजे मला कुठलं डायरेक्शन पाहिजे बेटा. आता बघा, इकडे घ्या, माझ्याकडे फोकस करा. ठीक आहे, आता मला सांगा, इथून इथपर्यंत किती आहे, 2, म्हणजे हे डायरेक्शन पण किती असेल, 2 असेल, यस. मग मला या सुरुवातीच्या पॉईंटपासून तर एंडिंग पॉईंटपर्यंत पाहिजे आहे. मग मी काय करेल, असं 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 याला जॉईन मी करू, याला मी जॉईन करू. हां, झालं जॉईन. मग मला सांगा, इथे मला 10 दिलं होतं की नाही, हे 10 वरचं खाली लिहून घेते, याला खोडून टाकते. झालं, हां, इथे मला सांगा, आता इथे किती आहे, 10 आहे, आणि हे किती आहे, 2. या दोघांची जर मी ॲडिशन केली तर मला किती भेटेल, 12 भेटेल. कुठपासून तर इथपासून तर या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स. आणि हे किती आहे, माझ्याकडे 5 आहे. आता मी इथे पायथागोरसचा थेरम लावू शकते का, हो. पायथागोरसचा थेरम लावू मी, हां. 10 वर्ग येणार करे, नाही 12, कारण की इथपासून तर इथपर्यंतचं डिस्टन्स, म्हणून समांतर रेषा इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. चला, 12 वर्ग किती येणार, 12 वर्ग + 5 वर्ग. 12 वर्ग किती येतो, 144. 5 वर्ग 25.
पाच पाच पंचवीस. आन्सर ऑप्शन किती येणार? पाच चार नऊ, चार दोन सहा एक, म्हणजे हा कोणाचा वर्ग आहे? तेराचा. आन्सर ऑप्शन तेरा. येस, फर्स्ट. तुम्हाला जर समांतर रेषेचा कन्सेप्ट आला, डोक्यामध्ये फिट असला, पटकन आन्सर ऑप्शन काढणार. आता याला बघायचं. आता मी तुम्हाला जसं जसं सांगेल ना तसं तसं करत जा, म्हणजे सोपं सोपं होऊन जाईल तुमच्यासाठी. क्वेश्चन बघून घाबरायचं नाही. ए बी सी डी ई या व्यक्ती बागेतील बागांवर उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या आहे. चला, उपरवाली उत्तर दिशा होती आहे. चला, उत्तर, दक्षिण, दॅन पूर्व, दॅन पश्चिम. झालं, उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहे. बी ही डीच्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर आहे. बी ही डीच्या उजवीकडे, बी ही डीच्या उजवीकडे, बी ही डीच्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर आहे. चला, झालं, उजवी साईडला डीच्या उजवीकडे. आता ए ही बीच्या दक्षिणेला 60 मीटर अंतरावर आहे. लक्ष द्या, लक्ष द्या, ए ही बीच्या दक्षिणेला, बीच्या दक्षिणेला, दक्षिण डायरेक्शन कुठे आहे? खाली. चला, पटकन 60 मीटर अंतरावर आहे. झालं, 60. सी ही डीच्या पश्चिमेला 50 मीटर अंतरावर आहे. पश्चिम डायरेक्शन कुठे? इथे. डी पासून कुठे घेऊ मी? पश्चिम डायरेक्शनला, या साईडला घेऊ मी. आणि मग किती असणार बेटा? 50 मीटर. ओके. आणि ई ही एच्या उत्तरेला 70 मीटर अंतरावर आहे. काय सांगितलेलं आहे? ई ही एच्या उत्तरेला. आता ए डायरेक्शन मला कुठे दिलेली होती? इथे दिलेली होती, एच्या उत्तरेला. मग आता तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही बेटा याच्यामध्ये, की यापासून, यापासून इथून काय करायचं? 70 मीटर वरती घ्यायचं, पटकन घेऊन जायचं याच्याच लागून. आणि मग हे जर माझं 70 असेल, हे जर माझं 70 असेल, तर मला इथे एक लक्षात घ्या, काय सांगते मॅडम तुम्हाला, इथून इतकं डिस्टन्स किती आहे माझ्याकडे? 60. इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे माझ्याकडे? 70. म्हणजे टोटली माझ्याकडे, सांगते मी तुम्हाला, इथून इथपर्यंत डिस्टन्स किती असेल बेटा माझ्याकडे? 10. ओके, 60 अधिक 10 अधिक 70 किती येणार? 70. आलं कसं आलं? पटकन आलं. तर मला आता कळायचं आहे सी आणि ईच्या दरम्यानचं कमीत कमी अंदाजे अंतर मीटरमध्ये सर्वाचित पर्याय करणारा निवडा. पर्याय मला काढायचा आहे, म्हणजे मला हा डिस्टन्स काढायचा आहे याच्यामध्ये. कुठला कुठला मला सांगितलं यांनी? हा मला, थांबा एक मिनटं. ओके, हा सी आहे आणि हा माझा ई आहे. कोणकोण सांगितलं? सी आणि ई मधलं मला डिस्टन्स काढायला सांगितलं. हे वाले डिस्टन्स मला काढायचं. मी काढू शकते का? हो. चला, पटकन मला काय करायचं? 50 आणि 40 मी काय करेल? ॲडिशन. 50 अधिक 40 किती येणार? 90. म्हणजे इथून मला टोटल डिस्टन्स किती भेटलं? 90, या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत एवढं डिस्टन्स मला, मला माहिती आहे मला एवढं डिस्टन्स किती आहे माझ्याकडे? 10. ते पण मी काढलं. आता मी पायथ्यागोरसचा थेरम लावू. पायथ्यागोरसचा थेरम लावला मी, 90चा वर्ग प्लस काय करेल? 10चा वर्ग. आता मला माहिती आहे 90चा वर्ग सगळे पाडे पाठ आहे करे माझे. नाही, मला 9चा वर्ग येतो का? हो. 9चा वर्ग किती येतं? 99 81 81. शून्य काय आहे? आता 2 शून्य देऊन द्या. झालं, आलं. 90चा वर्ग काढा. कसं काढणार? 99 81, 2 शून्य देऊन द्या. आता 10चा वर्ग, हो, 100. आता यांची दोघांची ग्रँड टोटल करा. दोघांची ग्रँड टोटल केली, माझ्याकडे काय आलं? 8200. ओके, आता मला आन्सर ऑप्शन चेक कसं करायचं ते लक्षात घ्या. कसं करायचं? ते निश्चितपणे 90 मीटरपेक्षा जास्त असणार, येस. पण मला काय करायचं आहे? सर्वात चांगला पर्याय. ओके, मला काय पाहिजे? हे सर्वात उचित, म्हणजे अप्रॉक्सिमेटली तो माझा असणारच असणार. तो निश्चितपणे 90 मीटरपेक्षा जास्त असणार. हो, 90 मीटरपेक्षा जास्तच असणार. कारण की जर मी, जर मला इथे बघा, जर मी जर असं 8100 घेतलं, तर याचंच तर आन्सर ऑप्शन 90 येतं. 90च्या तर समोरच असणार, ही व्हॅल्यू तर मोठी आहे, येस. पण मला सर्वात चांगला पर्याय पाहिजे. सो होल्ड ऑन. ते निश्चितपणे 91 मीटरपेक्षा जास्त, परंतु 92 मीटरपेक्षा कमी असणार. मी सांगू शकत नाही. ओके, कारण की मला 91चा पाढा मला पाठ नाही, 92चा मला पाढामध्ये पाठ नाही, म्हणून मी सांगू शकते का? नाही. ते निश्चितपणे 90 मीटरपेक्षा जास्त असणार, परंतु 91 मीटरपेक्षा कमी असणार. पण मी काय करते, मला 82
00 हे मला माहिती आहे का? नाही. मी आन्सर ऑप्शन सांगू शकते का? नाही. होल्ड होल्ड होल्ड. पण मला 90 व्हॅल्यू काय भेटली? मला जर मला 90 चा वर्ग मला 90 81 एवढी व्हॅल्यू भेटत आहे. माझी व्हॅल्यू कशी आहे? जास्त. मग मी काय करेल? इथे 91 चा वर्ग करेल. 91 चा वर्ग मला काढायचा पटकन. मी काय करेल? 91 गुणेला 91 इथेच करून टाकेल. 910 99 99 81 म्हणजे आन्सर ऑप्शन माझं कसं येणार? 99 9 1 9 9 2 18 8281 8281. ठीक आहे. मला सांगा एकच मिनटं आन्सर ऑप्शनमध्ये मला सांगा. मला आन्सर ऑप्शन काय दिलेला आहे? 8200 8200. आता बघा इकडे लक्ष द्या. 90 चा वर्ग केला 81. 91 चा वर्ग केला 8200. माझी संख्या कुठे आहे? या दोघांच्या मध्ये आहे. या दोघांच्या मध्ये आहे म्हणजे माझी संख्या 8200. ही संख्या कशी होती? या दोघांच्या मध्ये आहे माझी संख्या. म्हणजे माझं आन्सर ऑप्शन पण 90 ते 91 च्या मध्ये येईल की नाही? म्हणजे माझं आन्सर ऑप्शन 90 ते 91 च्या मध्ये येणार की नाही? म्हणून मी तो कन्सेप्ट तुम्हाला सांगितला होता सगळ्यात पहिले. म्हणजे समथिंग मला का सांगितलं होतं की जर मला आन्सर ऑप्शन माहीत नाही ना तरी मी काढेल. ओके, इतकं भर देऊन सांगतेय 90 91 च्या मध्ये येणार माझं आन्सर ऑप्शन. हो की नाही? म्हणजे मला आन्सर ऑप्शन ते निश्चितपणे 90 पेक्षा जास्त हो आणि 91 पेक्षा कमीच असेल हो. कारण की मला 91 पेक्षा कमीच आहे की नाही? माझा 8200 91 चा वर्ग केला तर 8281 येतोय, पण माझा आन्सर ऑप्शन एक्झॅक्टली 8200 आहे. सो माझा आन्सर ऑप्शन ह्या दोघांच्या मध्येच असणार. म्हणून माझं आन्सर ऑप्शन मोस्ट राईट. यस बेटा, झालं. म्हणजे तुम्हाला मॅडम एवढं सगळं शिकवते का? बरं शिकवते, कारण की तुमच्यासाठी कन्सेप्ट महत्त्वाचे आहे. मॅडम तुमच्यासाठी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, तर तुम्हीही स्टडीमध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही करायचं. आलंच पाहिजे बिलकुल परीक्षेला कसाही क्वेश्चन येऊ. बेटा तुम्ही बघू शकता इथे की 2021 क्वेश्चन, 2020 पेपर झाला नव्हता, कोरोना होता, तर 2021 सेम फॉर्मॅटचं क्वेश्चन, 2019 सेम फॉर्मॅटचं क्वेश्चन, गट क मध्येच सेम फॉर्मॅट. व्हॅल्यूजही चेंज नाही, काहीच नाही, थोडंसं इकडे तिकडे केलं म्हणजे येतात ना. म्हणून मी तुमच्यासाठी इतकं जास्त प्रॅक्टिस सेशनमध्ये हे का बरं ठेवलेले आहे? उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. यस, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. ए बी सी डी ई या व्यक्ती बागेतील बाकांवर उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहे. आता बघा, बी ही डीच्या उजवीकडे, इथे मी करून देते, जी बी आहे ती डीच्या कशी आहे? उजवीकडे बसलेली आहे. झालं. आणि किती मीटर अंतरावर बसली आहे बेटा? आता ती पहिले किती बसली होती याच्यामध्ये? 40 मीटर अंतरावर. आता इथे फक्त त्यांनी काय दिलं? 50 मीटर अंतरावर. एवढूसा मायनर चेंज करून दिला. ए ही बीच्या दक्षिणेला 60 मीटर अंतरावर, तिथेही काय दिलं होतं? 60च दिलं होतं. आणि त्याच्या दक्षिणेला सेम क्वेश्चन, थोडूसा मायनर चेंज. म्हणून मी एवढं जास्त तुम्हाला सांगते आहे की का बरं आपण इम्पॉर्टंट करायचं आहे. सगळं क्रीम आहे तुमच्यासाठी. सी ही डीच्या पश्चिमेला 40 मीटर. आता मला सांगा डीची पश्चिम डायरेक्शन कुठली? ही वाली बेटा, ही वाली. चला करा पटकन, 40 मीटर. इथे काय आहे? सी. हा, आता ई ही एच्या उत्तरेला 80 मीटरवर आहे. काय आहे? ई ही एच्या उत्तरेला, एच्या उत्तरेला. मग उत्तरेला आहे की नाही? चला उत्तरेला पटकन मी काय केलं? असं वरती घेऊन गेली. आणि किती मीटरवरती आहे बेटा? 80. याचं इथपासून तर इथपर्यंत किती आहे? 80. पहिले किती दिलं होतं? 70 दिलं होतं. फक्त थोडंसं चेंज करून दिला. जर तुम्ही हा क्वेश्चन जर लावून गेले असते 2020 पेपरला तर कसं केलं असतं? पटकन सॉल्व केलं असतं. म्हणून मी तुमचं एवढं करून घेते, फोकस करा म्हणते. मग मला सांगा इथून इथपर्यंत बेटा किती आहे? 60 आहे. इथून इथपर्यंत 80 आहे. म्हणजे एवढं डिस्टन्स मी काढू शकते का? हो, 20 येणार. 80 - 60 = 20. इथून इतकं डिस्टन्स माझ्याकडे 20 येणार. चला, मला काय काढायला काय सांगितलं त्यांनी? आता सी आणि ईच्या दरम्यानचं कमीत कमी अंदाजे अंतराचे मीटरचे सर्वात उचित पर्याय करणारा निवडा. ई आणि सीच्या दरम्यान मला सांगा, सी पासून तर ईपर्यंत मला कमीत कमी डिस्टन्स, इथून तर इथपर्यंत मला डिस्टन्स पाहिजे. हो, यस. मग मला कमीत कमी डिस्टन्स मला काढायचं आहे. चला पटकन करा. आता मी काय करते, या दोघांची ॲडिशन इथेच करून देते. 40 अधिक 50 किती होतात ते बाबा? 90. म्हणजे मला आन्सर ऑप्शनमध्ये 90 चा वर्ग
अधिक इथे किती येणार, इथे मला 20 आहे की नाही, मग इथे काय येणार 20 वर्ग। ओके चला मग मी इथे करून देऊ तुम्हाला, इथे करून देते मी तुम्हाला बसतो, 90 वर्ग 20 वर्ग मला सांगा 99 81 झालं, बेकबे बेदोनी 4। सो मला सांगा आन्सर ऑप्शनमध्ये मला किती येणार याच्यामध्ये 8500 झालं, हां 8500 झालं। आता मला याच्यामध्ये आन्सर ऑप्शन काढायचं आहे आणि ते आन्सर ऑप्शन कसं काढायचं ते पण सांगते तुम्हाला। ते निश्चितपणे 110 मीटरच्या जास्त जवळ असणार, ते निश्चितपणे 92 मीटरच्या सर्वात जास्त जवळ असणार, ते निश्चितपणे 91 मीटरच्या जवळ असणार आणि निश्चितपणे 110 मीटरच्या जवळ असणार। सो काय काय कसं कसं येणार बघा, मी सांगते मला सांगा माझं जे होतं मला, मी तुम्हाला सांगते की 90 मला माहिती आहे, 90 99 81 8100 ही संख्या कशी आहे जास्त आहे 8500 आहे। मी मघाशी काय काढलं होतं रे 91 काढलं होतं, 91 वर्ग मी काय काढला होता 8218 काढला होता, काढला होता की नाही इथे काढलं होतं की नाही 8281 म्हणजे ह्या कशा आहे व्हॅल्यू, यापेक्षा कशा आहे कमी आहे की नाही, मग याच्या जवळ येणार का मला सांगा, ते निश्चितपणे 91 मीटरच्या सर्वात जवळ असेल, नाही 91 मीटरच्या जवळ आहे का नाही, ही व्हॅल्यू ही 8500 ही याच्या जवळ आहे का नाही। मला आणखीन एक आन्सर ऑप्शन काढावं लागेल, ते कुठलं आन्सर ऑप्शन म्हणजे 92 साठी मला चेक करावं लागेल। चला मी पटकन इथे काय करते, इथे मला स्पेस आहे माझ्याकडे, हे बघा 92 साठी मी करून देते पटकन चेक, दोन एक दोन दोन दोन्ही 4 9 1 9 9 2 18 पटकन 9 9 9 1 9 9 2 18 चला 1 9 9 81 82 चला 4 आहे 16 चला 1 2 3 4 8 4 6 8 किती आहे 8 4 6 4 8 4 6 4 मग मला आन्सर ऑप्शन काय येणार मला सांगा। आता याच्यामध्ये मला सांगा हा बघा 8500 आणि हा बघा 8464 ही दोन्ही व्हॅल्यू कशा आहे जवळजवळ आहे की नाही, हां आता मी म्हणू शकते का आता ह्या व्हॅल्यू कशा आहे अगदी जवळजवळ आहे, अगदी थुटूसं हे आहे, ते निश्चितपणे 91 मीटरच्या सर्वात जास्त जवळ असेल, नाही 91 मीटर नाही 92 ओके 91 थांबा एक मिनटं एकच मिनटं हां 91 मीटरच्या जवळ असेल का नाही 91 मीटरचं तर एवढं येते हे तर कटच झालेलं आहे, ते निश्चितपणे 92 मीटरच्या सर्वात जास्त जवळ येईल, यस 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 92 मीटरच्या जवळ येईल, कारण की ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इट्स व्हेरी जवळजवळ जवळजवळ आहे, ही येणार का नाही 110 तर फारच लांब गेली नाही, हे पण नाही, म्हणजे आन्सर ऑप्शन सर्वात चांगलं उचित असणारं इट्स सेकंड वन। ओके झालं आन्सर ऑप्शन, सगळ्या गोष्टी मी क्लिअर करून दिल्या, याला बघू आपण, हां आता ए बी सी डी दिलं आहे आपल्याला, सोपी सोपी आहे पटपट करू आपण, ई हे उत्तरेकडे तोंड करून मैदानावर उभे आहे, हे बघा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळेजण उत्तरेकडे तोंड करून मैदानावर उभे आहे, डीच्या उजव्या बाजूला 40 मीटर अंतरावर बी आहे, डीच्या उजव्या बाजूला, उजवी बाजू कुठली रे बाबा पटकन बघा 40 मीटर अंतरावर बी आहे झालं, बीच्या दक्षिणेला 60 मीटरवर ए आहे, बीच्या दक्षिणेला, बीच्या कसं आहे दक्षिणेला किती मीटर अंतरावर 60 मीटर अंतरावर कोण आहे माझं ए आहे झालं, यस हे पण झालं। आता बघा डीच्या पश्चिमेला 25 मीटरवर सी आहे, डीच्या कुठली आहे पश्चिम डायरेक्शनला, डीच्या कुठे पश्चिम डायरेक्शनला कोण आहे 25 मीटर अंतरावर सी आहे झालं, आणि इथे किती येणार 25 येणार, यस हे पण झालं। आता मला सांगा एच्या उत्तरेला 90 मीटर अंतरावर ई आहे, एच्या उत्तरेला, आता इथे बघा एच्या कुठे आहे उत्तरेला 90 मीटर अंतरावर, 90 मीटर अंतरावर कोण आहे म्हणतात ई आहे, सेम तेवढंच दिलेलं आहे, हे तो जो साचा होता की नाही, हा बघा हा वाला साचा सेम ॲज इट इज, हा वाला साचा म्हणजे इथच्या याच्या इथून याच्या इथून याच्या इथून याच्या इट्स व्हेरी फेमस वाला दिसतोय, म्हणून मी तुमच्यासाठी प्रिव्हियस इयर दाखवते की ॲनालिसिस कसं असलं पाहिजे, अप टू डेट असलं पाहिजे, पॉईंट जितो पॉईंट ठेवला तिथून आन्सर ऑप्शन खेचून आणलं पाहिजे आपण, चला पण सिम्पल क्वेश्चन विचारला, याच्यामध्ये डायरेक्शन वगैरे विचारलेली आहे फक्त
आणि बस एवढंच. तरी तुम्हाला काढता येतं ना, मला सांगा याच्यामध्ये डिस्टन्स किती दिले रे बाबा यांनी. टोटल डिस्टन्स इथे 90 दिलेला आहे, इथे 90 दिलेला आहे. मला काही काम नाही याचं, पण तरी तुम्हाला जास्तीची माहिती सांगते. मग मला इथून टोटल डिस्टन्स किती आहे, 60 आहे. तर एवढं डिस्टन्स तुम्हाला काढायचं असेल तर 90 - 60 करणार तुम्ही, म्हणजे याच्यामध्ये मला 30 भेटणार. जर तुम्हाला याचं डिस्टन्स वगैरे विचारलं तर तुम्ही काढू शकणार ना, बिलकुल काढू शकणार ना. हां, कारण की मॅडमनी बरोबर शिकवलं आहे तुम्हाला. 40 अधिक 25 केलं तर माझ्याकडे किती येणार बेटा, 65. आणि इथे इथून किती आहे, 30. इथून किती आहे, 65. 30 चा वर्ग आणि 65 चा वर्ग करू शकणार की नाही. येस, करू शकणार तुम्ही, डेफिनेटली करू शकणार. पण ते आपल्याला विचारलेलं नाही आहे. फक्त बघा, आपल्याला बीच्या डाव्या बाजूला बघा, इथे काय विचारलं, बीच्या डाव्या बाजूस काय विचारलं, बीच्या डाव्या बाजूला. बीच्या डाव्या बाजूला कुठे, म्हणजे इकडल्या साईडला जो आहे, कोण आहे, डी आहे, त्याच्या ईशान्येला कोण आहे. आता ईशान्य डायरेक्शन, आता पटकन, वानर इकडे आला नाही. ईशान्य डायरेक्शन कुठली आहे, ही डायरेक्शन. डीच्या ईशान्येला कोण आहे रे बाबा, एकच आहे व्यक्ती, कोण, म्हणजे तो, म्हणजे ई. हा डी नाही, हा ई, म्हणजे आन्सर ऑप्शन 4. आलं पटकन, आलं सगळ्या गोष्टी क्लिअर करून दिल्या मी. यस, सगळे मला 2016 पासून जेवढे काही क्वेश्चन दिसलाय मी सगळे तुमचं लावून घेतले. गट ब गट क अशीच प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. रिव्हिजन, रिकॉलिंग, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस करणं म्हणजे काय, 2 सेकंदामध्ये क्वेश्चन केला सोडून देणं असं असतं का, नाही. तर त्याच्यामध्ये कन्सेप्ट लावावं लागतात, सगळ्या गोष्टी शिकावं लागतं, त्याच्यामध्ये रिकॉलिंग होते. इथून तुम्ही डायरेक्टली पेपरला जरी गेला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकणार, एवढं कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आलं. कारण की मी याच्या आधी, ह्या अर्धा तास शिकण्याच्या प्रॅक्टिसच्या आधी तुमची किती जास्त तुफाननं मेहनत करून घेतली आहे. तुफाननं मेहनत करायची आणि पेपर एकदम तुफाननं द्यायचं आहे. सगळ्यांपेक्षा पहिले आपलंच आन्सर ऑप्शन आलं पाहिजे, एवढं जास्त स्वतःवरती ट्रस्ट तुम्हाला ठेवायचं आहे, ठीक आहे ना. सगळ्यांना ट्रस्ट ठेवायचंच आहे. प्रॅक्टिस सेशन करा, कुठंच कमी नाही पडले पाहिजे. सगळ्या जेवढे घे टेस्टीज भेटत असेल सगळ्या लावून टाकायच्या, सगळ्या फ्रेंड्सकडून वगैरे भेटत असेल कलेक्ट करायच्या आणि सगळ्या लावून टाकायच्या, ठीक आहे ना. आणि ही तर एकदम आपली 1 ची टेस्ट सिरीज असणार आहे तुमच्यासाठी. राज्यसेवासाठी आपली लॉन्च होत आहे. सो तुम्हाला सांगून देते, ही तर एकदम 1. तुम्हाला तर माहिती आहे क्वालिटी वगैरे कॉम्प्रोमाइज नसतंच, क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही, ठीक आहे ना. तर ही टेस्ट सिरीज आहे आपली. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी ॲपमध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल होऊन जाणार आहे. आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टेस्ट सिरीज असते, टेस्ट सिरीजच्या पलीकडे काहीच नाही. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, पट आणि होत असेल तर पॉसिबल तुम्ही ऑफलाईनमध्ये लावा. ओके, ऑनलाईन तर लावाच लावा, ऑफलाईनमध्ये. आणि त्याच्यामध्ये स्पष्टीकरणं पाच चला, कारण की त्याच्यामध्ये मी तुम्हाला ट्रिक्स सांगते. सगळे सर लोक तुम्हाला काय सांगतात, ट्रिक्स सांगतात, तर ते तुमच्यासाठी इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. आणि परीक्षा तुम्हाला पेपर सॉल्व्ह करताना एक नवीन गोष्ट सांगते मी आज तुम्हाला, एक खूप जास्त इम्पॉर्टंट सांगते. हे नाही म्हणजे हे तर तुम्हाला माहीतच आहे ऑलरेडी. पेपर घेऊन जेव्हा बसणार तुम्ही सॉल्व्ह करताना, तर त्याच्यामध्ये काय करायचं, पेपरला तिथेच सगळ्या क्वेश्चन वगैरे असतात ना, तिथेच सगळं आणि सीसॅटचं पेपर एस्पेशली फॉर दॅट वन, सगळे पेपर सॉल्व्ह करताना तिथेच त्याचं स्पष्टीकरण असलं पाहिजे आणि त्याचं एक बंच करून फाईलमध्ये असलं पाहिजे. आपलं पहिला पेपर, दुसरा पेपर, तिसरा पेपर, इतिहासाचा पेपर झाला 19 तारखेला मी दिला, त्याचं सरांनी, सागर सरांनी त्याचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. मग एक्सप्लेनेशन देताना सर ज्या गोष्टी सांगतात त्या माझ्या रिवाईज झाल्या का, रिकॉल झाल्या का, मला येतात त्या गोष्टी, तर मग मी काय करेल, सरांचा व्हिडिओ मी 1 च्या स्पीडनं न बघता रिवाईज करायचं आहे. मला कमीत कमी वेळेमध्ये मी 1 चं स्पीड डीलवरती करणार, मग त्याला रिवाईज करणार. म्हणजे सर मला ज्या गोष्टी सांगेल आणि जर मला काही नवीन मला वाटलं, मी माझ्या पेपरमध्ये सगळ्या गोष्टी लिहित चालणार. ह्या तुम्हाला एक्सपिरियन्स करायच्या आहे पेपरच्या सोबत सोबत. म्हणजे लायब्ररी बनेपासून तुम्हाला नुसतं पेपर सॉल्व्ह करायचं का, नो, इट्स अ नॉट मोटो. स्वतःला इम्प्रोवायझेशन करायचं, मी कुठं कमी पडतो, मला कुठं कुठं काय काय करायचं आहे, मला हॅमरिंग कुठं कुठं करायचं आहे. एखादा टॉपिक राहिलं त्याला घ्यायचं, चांगलं चांगलं अभ्यास करायचा. हे टेस्ट सिरीजचं तुमच्यासाठी मोटो असतो. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दॅट वन. जेन्युइन मी तुम्हाला सांगत असते सगळ्या गोष्टी, ह्या जास्तीच्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगून दिल्या आज. आणि आपला कोर्स तो तुम्हाला माहितच आहे, एकदम तुफाननं तुम्हाला सगळ्या गोष्टी करून दिल्या आहे मी. एवढंच तुफान मेनं तुम्हालाही अभ्यास करायचं आहे. सो नो कॉम्प्रोमाइज, कॉम्प्रोमाइज चालणार नाही तुमच्यासाठी. आणि मी तुम्हाला सगळ्या गोष्टी अप टू डेट करून दिल्या, तुम्हालाही सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे. आणि जर केलं नसेल तर पटपट जाऊन सगळ्या गोष्टी क्लिअर करा, नंतर प्रॅक्टिस सेशनसाठी या. आय होप यू गाईज आर एन्जॉय सेशन्स. थँक्यू गाईज, भेटूया पुढच्या सेशनमध्ये, प्रॅक्टिस सेशनमध्ये.